नमस्कार मंडळी, कुक विथ ऋषीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत पनीर पकोड्याची रेसिपी. चला तर मग सुरुवात करूया कृतीला. आधी आपण पकोड्यासाठी लागणारं बॅटर बनवून घेऊयात. सर्वात आधी आपण 1.5 कप बेसन घेणार आहोत. बारीक चिरलेली मिरची 1 चमचा, थोडंसं जिरं, थोडासा ओवा, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, 1/2 चमचा लाल तिखट. आता आपण हे सगळं मिक्स करून घेणार आहोत. आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घेणार आहोत. आपल्याला हे बॅटर एकाच डिरेक्शनने फेटून घ्यायचं आहे, ज्याने आपली भजी मस्त फ्लफी होईल. आपण थोडंसं अजून त्यात पाणी घालूयात. पाच ते 10 मिनिटं आता या बॅटरला आपण रेस्ट करू देणार आहोत. आता आपण इथे 250 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे, ते आपण चौकोनी पीसेसमध्ये कापून घेऊयात. चौकोनी पीसेसमध्ये कट करून झालेलं आहे. आता आपण पनीरच्या तुकड्याला थोडंसं मधून कापून घेऊयात. पूर्ण कट नाही करायचं, आपल्याला थोडंसंच कट करायचं. असे आपण आता सगळे तुकडे कट करून घेणार आहोत. आता आपण या पनीरच्या तुकड्यांमध्ये फिलिंग भरणार आहोत टोमॅटो सॉसची. सगळ्या तुकड्यांमध्ये फिलिंग फिल करून झालेली आहे. आता आपण हे तळून घेणार आहोत.
10 मिनटं झालेले आहेत बॅटरला. आता आपण यामध्ये थोडंसं चिमूटभर बेकिंग पावडर घालणार आहोत. आता आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. बॅटर तयार झालेलं आहे. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता आपण हे पनीरचे तुकडे बॅटरमध्ये डिप करून घेणार आहोत. आता हे तेलामध्ये सोडूयात. आपल्याला भजी पूर्ण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे. छान असा कलर यायला सुरुवात झालेली आहे. दोन्ही बाजूने मस्त असं तळून घेतलेलं आहे. आता आपण हे काढून घेऊयात. आता बाकीचे पनीरचे तुकडे तळून घेऊयात. तळून झालेलं आहे. आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात हे सगळं. खूप सुंदर कलर आलेला आहे पनीर पकोड्यांना. खायलाही तेवढाच टेस्टी आहे. पनीर पकोड्याची रेसिपी तयार झालेली आहे. तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन व्हिडिओ येईपर्यंत बाय.